ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಸೋಂಕಿತರ ರಕ್ತ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ನೆರೆ ರಾಜ್ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಿರಜ್ ಸಿವಿಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಿವಿಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ರೋಗಿಗಳು ಕೊರೋನಾ ಸೋಂಕಿತ ಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಂಗ್ಲಿ, ಕೊಲ್ಹಾಪುರ, ಸಿಂಧುದುರ್ಗ, ರತ್ನಗಿರಿ, ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಮತ್ತು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸುಮಾರು ಜಿಲ್ಲೆಗಳ ಜನರು ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಮಿರಜ್ ಸಿವಿಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ತಪಾಸಣೆ ಪಡೆಯಲಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವೇ 4 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ತಪಾಸಣೆ ವರದಿ ಕೈ ಸೇರಲಿದೆ ಎಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಪಲ್ಲವಿ ಸಾಪ್ಳೆ ಅವರು ಭಾರತ್ ವೈಭವ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ವರದಿ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. COVID-19 ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ಚ್ಯಾ ಆಜಾರಾಚ್ಯಾ ತಪಾಸಣೆಚಿ ಪ್ರಯೋಗಶಾಳಾ ಸುರು ಹೋಣಾಚಿ ನಿತಾಂತ ಗರಜ ಹೋತಿ. ಇಥೆ 25 ಪೇಷಂಟ್ಸ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಲೆ ಹೋತೆ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಸ್ಯಾಂಪಲ್ ಪುಣ್ಯಾಲ ಪಾಠವಲ ಜಾಯ್ಚಾ ಆಣಿ ತೋ ಪುಣ್ಯಾಲ ಜಾವುನ್ ತ್ಯಾಚಾ ರಿಪೋರ್ಟ್ ಯೇಪರ್ಯಂತ 24 ते 48 ತಾಸ್ ಲಾಗತ ಹೋತೆ. ಆತಾ ಆಪಣ ಮಿರ್ಜೆತಸ್ ಹಿ ಲ್ಯಾಬ್ ಸುರು ಕೆಲೆಲಿ ಆಹೆ. ತ್ಯಾಚ್ಯಾಸಾಠಿ ಮಿಳಣಾರೆ ಇನ್ಸ್ಟ್ರುಮೆಂಟ್ಸ್ ಆಪಲ್ಯಾಲಾ ICMR ಕಡೂನ್ ಮಿಳಾಲೆಲೆ ಆಹೆತ್. ಆಣಿ ತ್ಯಾಚಾ ಪಹಿಲ್ಯಾಂದಿ ಏಕ್ ಟ್ರಾಯಲ್ ರನ್ ಹೋತಂ जे आपल्याला NIV पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणेकडून त्याचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. ते अप्रुव्हल आपल्याला 2 दिवसापूर्वी मिळालं. त्यानंतर आपण आपले लोकल सॅम्पल्सचं टेस्टिंग केलं आणि त्यांचे रिपोर्ट पाठवले. ते देखील NIVने मान्यता दिली. आता उद्या 3 तारखेपासून आपण फुल्ली फंक्शनल लॅब होणार आहोत. आपण सॅम्पल्स घेऊ शकतो. मात्र सगळ्यांनी नोंद एवढ्याची घ्यावी की हे जे सॅम्पल्स आहेत हे ICMRच्या निकषांप्रमाणे कुठल्या रुग्णांची तपासणी केली जावी, कुठल्या रुग्णांचे स्वॉप्स घ्यावे, त्या निकषच आपल्या लॅबमध्ये पाळले जातील आणि त्या निकषांप्रमाणे बसणाऱ्या सॅम्पल्सच चेकिंग होईल. आजच्या घडीला दिवसाला 100 ते 150 सॅम्पल्सचं आम्ही चेकिंग करू शकतो. पण जे जे हॉस्पिटलमध्ये काम करताना तिकडे देखील आम्ही एक लॅब सुरू केली होती. तिकडे आम्ही ऑटोमॅटिक ॲनालायझर आणला होता, जो RNA एक्स्ट्रॅक्टर होता. तो जर मिळाला आणि आपल्याला पुरेसं मनुष्यबळ मिळालं तर दिवसाला 1000 ते 2000 टेस्टिंग करायची क्षमता आपण मिरज सारख्या ग्रामीण भागात देखील देऊ शकतो. आणि मला आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतच आहोत. तर पाठपुरावा करून आम्हाला जर ते ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्टर मिळालं त्याच्यात एरोसेल जनरेशन पण कमी होतं, टेस्टिंग पण लवकर होतं आणि मनुष्यबळ आम्हाला नेमून दिलं अधिक तर 2000 टेस्ट एका दिवसाला सहज होऊ शकतील. आणि आम्हालाही माहिती आहे की एकदा आपली लॅब सुरू झाली की कोकण भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा उत्तर कर्नाटकातला भाग किंवा कोल्हापूर इथले सॅम्पल्स जे आधी पुण्याला जायचे ते आपल्याकडेच येणार आहेत आणि आम्ही ते स्वीकारणार आहोत जर ते निकषात बसत असतील. तर उद्यापासून आपली मिरज कॅम्पसमध्ये त्याचा एक फायदा सगळ्यांना काय होणार आहे की मिरज कॅम्पसमध्येच आपलं कोविड हॉस्पिटल आहे. तिथेच त्याच रुग्णांसाठी CT, MRI, सोनोग्राफी, इको सगळे तपासण्या तिथल्या तिथे त्या पेशंटला होणार आहेत. तिथे लिक्विड ऑक्सिजनची सोय आहे, त्यामुळे पुढे त्यांना व्हेंटिलेटर लागला, व्हेंटिलेटरची सोय आहे आणि व्हेंटिलेटरला जेवढं ऑक्सिजन लागतं ते मिळेल. आणि त्यांची लॅब देखील त्याच कॅम्पसमध्ये आहे. त्यामुळे जे नियम आहेत जगभर जे पाळल्याचा प्रयत्न करतोय